महानायक अमिताभ बच्चन हे नाव जरी नुसतं ऐकलं तरी आपल्या समोर एक प्रतिमा उभी राहते, उंचापुरा भारदस्त आवाज आणि संवेदनशील अभिनयाची. एक यशस्वी अभिनेता म्हणायला जी काही मापदंड आहेत ती सगळीच बिग बी अमिताभ बच्चन यांनी पूर्ण केलीत. मात्र त्यांच्या मुलाच्या बाबतीत जरा हे चित्र वेगळे. बाप से बेटा सवाई असं आपण म्हणतो, पण अभिषेक बच्चनच्या बाबतीत मात्र हे म्हणणं लागू होत नाही. आणि असं का हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. अभिषेक बच्चन याला बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखलं जातं. त्यांना आजवर रोमॅन्टिक, ॲक्शन, सस्पेन्स आणि विनोदी अशा वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आता नुकतंच त्याने अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा घुमर या चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन केले. घुमरमध्ये अभिषेकच्या अभिनयाचं खूप कौतुक सुद्धा केलं जाते, मात्र या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. आतापर्यंत मात्र अभिषेकच्या एकाही चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणता येईल असं यश तिकीटबारीवरती मिळालेलं नाहीये. आणि ज्या चित्रपटांना यश मिळालं त्याचं श्रेय हे नेहमीच इतर कलाकारांना दिल्याचंही बघायला मिळते. त्यामुळे अभिषेकवर एक फ्लॉप अभिनेता म्हणून मोठा स्टॅम्प लावला गेला. तर याच स्टॅम्पमुळे नैराश्यात जाऊन त्यानं बॉलिवूडपासून लांब राहण्याचा निर्णय सुद्धा घेतला. मात्र बिग बींच्या एका सल्ल्यामुळे तो पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रिय झालाय. अभिषेक बच्चनचा घुमर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकने बिग बींनी त्याला दिलेला एक सल्ला सांगितलाय. अभिषेक म्हणतो की मी महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे, त्यामुळे कायम माझी तुलना ही वडिलांसोबत केली जाते. माझ्या यशाची तुलना त्यांनी मिळवलेल्या यशाशी सुद्धा केली जाते. तर लोक मला कायम फ्लॉप अभिनेता म्हणून चिडवायचे आणि सतत होणाऱ्या या टीकेला वैतागून मी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र असं करण्यापासून वडिलांनी मला रोखलं, म्हणून आज पुन्हा एकदा मी बॉलिवूडमध्ये काम करत असल्याचं तुम्हाला दिसतंय. तर अभिषेकने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतल्यावर वडील बिग बी यांनी त्याला खूप विचार करून भूमिका निवड आणि तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर असा सल्ला दिला. तर वडिलांचा हाच सल्ला अभिषेकच्या हृदयात घर करून राहिलाय. त्यामुळेच त्याने बॉलिवूड सोडण्याची कल्पना आता आपल्या मनातून काढून टाकलीये. तर याचाच परिणाम म्हणजे अभिषेक बच्चन आता केवळ सिनेमातच नाही तर OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवत असल्याचं बघायला मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका.